हॅलो फ्रेंड्स वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी अज्ञात गुरु तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते मुलांना आज आपण आपला जो सेवन चॅप्टर आहे इंडिया ड्युरिंग द मौर्या पिरियड आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर कवर करणार आहोत आणि त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बॅलायकनवर सुद्धा क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि लेट स्टार्ट दी चॅप्टर चॅप्टर नंबर सेवन दॅट इज इंडिया ड्युरिंग द मौर्या पिरियड म्हणजेच मौर्यकालीन भारत सो याच्यामध्ये आपण पॉइंट्स जे कवर करणार आहोत ते बघूया द ग्रीक एम्पायरर अलेक्झांडर्स इन्व्हेन्शन म्हणजेच ग्रीक सम्राट सिकंदरची सिकंदराची स्वारी जी झाली ती त्याच्यानंतर द मौर्या एम्पायर म्हणजे मौर्य साम्राज्य हे आपण पाहणार आहोत सो लेट स्टार्ट डू यू नो इन द सिक्स्थ सेंच्युरी बी सी ई अ किंग नेम सायरस ॲड एस्टॅब्लिश अ वास्ट एमपायर इन इराण अँड दिस एम्पायर एक्स्टेंडेड फ्रॉम नॉर्थ वेस्ट इंडिया टू रोम अँड टू इजिप्त इन आफ्रिका म्हणजे इसवीसनपूर्व सहाव्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठं असं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं आणि हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरले होते त्याच्यानंतर बघा काय सांगितलं अराऊंड फाईव्ह हंड्रेड एटीन बी सी ई अँड इराणियन एम्पायर नेम दरयुष हॅड कॉन्क्युअर द रिजन टू द नॉर्थ वेस्ट ऑफ इंडिया अप टू पंजाब त्याच्यानंतर दारुष हा नावाचा जो इराणी सम्राट होता त्याने इसवी सन पूर्व पाचशे अठराच्या सुमारास भारताचा वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही प्रदेश जो होता तो जिंकून घेतला होता देन द हॅड रिक्रुटेड सम सोल्जर्स फ्रॉम ही फ्रॉम दिस एरिया इन टू हिज आर्मी अँड वी लर्न अबाउट दिस फ्रॉम द रायटिंग ऑफ ग्रीक हिस्टोरियन्स पॉलिटिकल रिलेशन्स बिटवीन इंडिया अँड इराण वर एस्टॅब्लिश ड्युरिंग द रि ड्युरिंग द रिजन ऑफ एम्पायर दार अँड दिस ले टू ग्रेटर एक्सचेंजेस इन द फील्ड ऑफ ट्रेड अँड आर्ट अँड एम्पायर दार हॅड इंट्रोड्यूस अ युनिफॉर्म करन्सी कॉल्ड दारिक ओके त्याने दारिक नावाची एक चलन जे आहे ते त्यावेळेस लागू केलं ला। Darik in all parts of his empire and this made trading easier the capital city of uh, uh, persepolis was persepolis was built during his region and persepolis is in iran okay आता काय सांगितलं आहे की दारियुष या दारियुषने जो पंजाबपर्यंतचा जो भाग होता त्या प्रदेशातील काही सैनिक जे आहेत ते आपल्या सैन्यात भरती केले आणि ग्रीक इतिहासकार जे होते हिस्टोरियन जे होते त्यांच्या लेखनातून त्यांची या सगळ्याची माहिती जी आहे ती मिळते सम्राट दारियुषच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध जे आहेत ते त्यावेळेस प्रस्थापित झाले आणि त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील जी देवाणघेवाण होती ती वाढली आणि दारियुषने त्याच्या साम्राज्यात त्यावेळेस दारिक नावाचं एक चलन जे आहे ते लागू केलं त्यामुळे व्यापार करणं सुद्धा सोपं झालं पर्स पोलीस हे राजधानीचं शहर सम्राट दारिषच्या काळात बांधलं गेलं परपोलिस हे कुठे परसिपोलस तर इराणमध्ये आहे ओके त्याच्यानंतर okay? खाली आपल्याला इथे दारिक नावाचं जे त्यांनी चलन लागू केलं ला। त्याची इमेज जी आहे ती तुम्ही पाहू शकता द नेक्स्ट द ग्रीक एम्पायर अलेक्झांडर्स इन्व्हेन्शन म्हणजेच ग्रीक सम्राट सिकंदर याची सुवारी सो बघूया ग्रीक सम्राट सॉरी अलेक्झांडर द ग्रीक एम्पायर invented India's northwestern frontier in 326 BCE crossing the Indus River. He reached Takshila he reached Takshila on the way he met with forceful opposition from the local Indian kings and he defeated them all and successfully reached the Punjab. However in this Invention His army had to suffer several hardships, and the soldiers were eager to go back home. They rebelled against Alexander, and he was forced to turn back. He therefore app appointed Greek officers to administer the conquered territories, and they are called satraps. Okay, then he started his return journey, but uh, dead on. द वे बॅक इन थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री बी सी ए ऑन बॉबिलॉन अँड टुडे बेबिलॉन इज इन इराक ओके आता इथे त्यांनी काय आपल्याला सांगितले की ग्रीक सम्राट जो होता अलेक्झांडर म्हणजेच सिकंदर याने पूर्व तीनशे सव्वीसमध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली आणि इंडुस नदी म्हणजेच सिंधू नदी जी आहे आपली ती ओलांडून तक्षिलेस तो आला या मार्गावरील काही स्थानिक जे होते ते भारतीय स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा जो लढा आहे तो त्यावेळेस दिला होता आणि तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला पण या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार आ, हाल जे आहे ते सहन करावे लागले आणि त्यांना मायदेशी जाण्याचे वेध जे आहेत ते त्यांना ते लागले होते त्यांनी त्यांच्या त्याच्याविरुद्ध ते, 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 बंड पुकारले सिकंदरला माघार घेणे भाग होते आणि भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या निम ने, नेमणुका ज्या होत्या त्या केल्या आणि त्यांना सत्रप असं त्यांनी म्हटलं त्यानंतर तो परत फिरला आणि वाटेत बेबिलॉन येथे पूर्व तीनशे तेवीसमध्ये तो मरण पावला आणि हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे ओके देन अलेक्झांडर्स कॅम्पेन ले टू अँड इन्क्रीज इन द ट्रेड बिटवीन इंडिया अँड वेस्टर्न वर्ल्ड द हिस्टोरियन्स हू अकम्पेन कम्पेन अ अलेक्झांडर इंट्रोड्यूस इंडिया टू द वेस्टर्न वर्ल्ड थ्रू दॅर रायटिंग्स अँड ग्रीक स्कल्पचर influence indian art, giving rise to the gandhar school of art. and the greek king, mined, uh, greek king minted characteristics coins. on one side, the coin had a picture of the king who had minted the coin, and uh, on the other side, a picture of greek god. the name of the king was also written on the coin. Uh, alexander's coin were uh, ऑफ स वर ऑफ सेम टाईप ओके लेटर इंडियन किंग्ज ऑल्सो स्टार्टेड मेंटिंग सिमिलर कॉइन्स आता सिकंदरचं ज्या वेळेस आगमन झालं त्यावेळेस सिकंदरच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग जग जे आहे यांच्यातील व्यापार जो आहे तो वाढला सिकंदरच्याबरोबर जे इतिहासकार होते जे हिस्टोरियन होते त्यांनी त्याच्या लेखन त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला आणि ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कला शैलीवर उदय जो आहे तो त्या प्रकारे झाला आणि ग्रीक राजांनी नाणी जी आहे ती वैशिष्ट्यपूर्ण असतात त्यावर एका बाजूने नाणे जे होते त्यात राजाचे चित्र होते तर दुसऱ्या बाजूला ग्रीक दैवतेचं चित्र होते आणि नाण्यावर त्या राजाचे नावसुद्धा लिहिलेलं असत सिकंदराची नाणीसुद्धा अशाच प्रकारची होती आणि नंतरच्या काळात भारतातील राजांनी सुद्धा अशाच प्रकारची नाणी जी आहेत ती पाडण्यास सुरुवात केली त्याच्यानंतर बघा पुढे काय सांगितले द मौर्य अम्पायर म्हणजेच मौर्य साम्राज्य चंद्रगुप्त मौर्य ओके okay? चंद्रगुप्त मौर्य फाउंडेड द मौर्य अम्पायर पीपलवर टाय पीपल वर टायर्ड ऑफ द ट्रॅनिकल Rule of the Nanda king of Magadha, Okay, then Dhanananda, Dhananand Chandragupta Dha, Magad, Dhananand Chandragupta Maurya brought it to an end and established his own rule in Magad around 325 BCE. He won Avanti and Saurashtra. And begin to extend the boundaries of his empire. After Alexander's death, a struggle for power began among the satrap he had appointed. Okay. Seleucus Nicotor was Alexander's general and he became the king of Babylon after Alexander's death and he invented. The northwest frontier regions of India and the Punjab Chandragupta Maurya, Chandra Maurya successfully resisted his aggression. The defeat of uh, Seleucus Nik Nikutar led to the inclusion of the northwest region of Kabul, that is, uh, Kandahar and Herat, in the Maurya Empire. चंद्रगुप्त मौर्य जे होते त्या चंद्रगुप्त मौर्याने मौर्य समाजाची स्थापना केली मगधचा नंदराजा जो होता नंदराजा धनानंद त्याच्या जुलमी अशा राजवटीला कंटाळे होते त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्य यांनी इसवी सन पूर्व तीनशे पंचवीसच्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता जी असते प्रस्थापित केली त्यांनी अवंती आणि सौराष्ट्र जिंकून जिंकून घेतले आणि आपल्या राज्याचा विस्तार जो आहे तो करण्यास सुरुवात केला सिकंदरने नेमलेल्या सत्रापामध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या सॅल्युकस निकेट निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता आणि सिकंदरच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला होता त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले चंद्रगुप्त मौर्यनी त्याच्या आक्रमकाचा यशस्वी प्रतिकार केला सॅल्युकस निकेटर प्रभा पराभव त्यांचा केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल कंदहार आणि हेरात हे जे प्रदेश होते ते साम्राज्यात सामील झाले ठीक आहे देन डू यू नो विशाख दत्त द संस्कृत प्ले राईट रोट अ प्ले कॉल्ड मुद्र राक्षस इट रिलेट इट रिलेट्स हाऊ चंद्रगुप्त मौर्या डिफिटेड धना डिफिटेड धनानंद अँड एस्टॅब्लिश अँड इंडिपेंडेंट पावर द प्लॉट गिव स्पेशल इम्पॉर्टन्स टू द कॉन्ट्रीब्युशन ऑफ आर्य चाणक्य ऑल्सो नोन ॲज कौटिल्य ओके म्हणजे विशाखा या संस्कृत नाटककाराने मुद्र राक्षस हे नाटक लिहिलं आणि त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्ताने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक त्याने तिथे उग उलगडले आहे आणि या कथानकात या कथेत आर्य चाणक्य आणि कौटिल्य याच्या योगदानाससुद्धा या विशेष महत्त्व दिलेले आहेत आहेत त्याच्यानंतर बघा काय आहे मॅगस्थेनिस सेल्युक्युलस निकोटार्स अम्बॅझिडर स्टेट बॅक ॲट चंद्रगुप्त मौर्याज कोर्ट अँड हिज बुक इंडिका इज अँड इम्पॉर्टंट सोर्स फॉर द स्टडी ऑफ इंडिया ज्युरिंग द मौर्या पिरियड म्हणजे मॅगस् मॅगस्थेनिस हा uh, सेल्युकलस निकोटारचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता आणि त्याच्या इंडिका हे जे त्यांनी ग्रंथ जे लिहिलं होतं त्या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे देन देर इज अॅन इन्स्क्रिप्शन स्ट इन्स्क्रिप्शन स्टेटिंग दॅट एम्पायर चंद्रगुप्त मौर्या हॅड बिल्ट अ डॅम कॉल्ड सुदर्शन नियर जुनागड इन गुजरात स्टेट आणि गुजरात राज्यातील जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सु सुदर्शन नावाचे धरण जे ते बांधलं होतं तसा उल्लेखसुद्धा त्या शिलालेखात आहे ओके देन डू यू नो अकॉर्डिंग टू द जैन ट्रेडिशन इट इज बिलीव दॅट चंद्रगुप्त मौर्या हॅड अक्सेप्टेड द जैन रिलीजन टुवर्ड्स द एंड ऑफ हिज लाईफ ही अबा ही ॲबडिकेटेड द थ्रोन अँड स्पेंड हिज रिमेनिंग इयर्स ॲट श्रावण बेलगा बेलगुला इन कर्नाटका दॅट वॉज वेअर ही ब्रेथ हीज लास्ट आणि असं सांगितलं असतं की जैन जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्यनी जैन धर्माचा स्वीकार केला होता आयुष्याचा शेवटी त्याचे राजपथाचा त्याने त्याग केला आणि उरलेलं आयुष्य आहे ते कर्नाटकातील श्रवण बेळगोळ हे जे गाव आहे इथे राहिला आणि तेथेच त्याचा मृत्यू जो आहे तो झाला then emperor ashoka samrat ashoka after chandragupta renounced the throne he was succeeded by his son uh, buddhisara okay by his son buddhisara after buddhisara's death his son ashoka succeeded to the throne in 273 bc ashoka had been appointed the governor of takshashila Taksha and ujjain before he came to the throne as the governor he had successfully crushed the revolt at uh, takshashila and after becoming the emperor of uh, Magad, he uh, launched a campaign against the state of kalinga okay kalinga occupied the region of today's odisha state and emperor ashoka conquered kalinga atam सम्राट अशोकाबद्दल आपल्याला इथे सांगितले चंद्रगुप्तने राजपदाचा त्याग जो आहे तो केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा मगधचा राजा झाला बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक जो होता तो इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तरमध्ये सत्तेवर आला आणि राजा होण्यापूर्वी त्याची नेमकू नेमणूक जी आहे ती तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती आणि तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते मगधचे सम्राट सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगावर सुद्धा स्वारी केली कलिंगा राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात आहे आणि सम्राट अशोकने कलिंगावर सुद्धा विजय मिळवला होता देन अशोकाज एम्पायर एक्सटेंडेड फ्रॉम अफगाणिस्तान इन द नॉर्थ वेस्ट अँड नेपाल इन द नॉर्थ टू कर्नाटका अँड आंध्र प्रदेश इन द साऊथ अँड फ्रॉम बंगाल इन द ईस्ट टू सौराष्ट्र इन द वेस्ट म्हणजे वायव्यला अफगाणिस्तान आणि उत्तरेला नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आंध्र प्रदेशपर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेपर्यंत सौराष्ट्र पश्चिमेला सौराष्ट्रपर्यंत सम्राट जो आहे अशोक सम्राट तो पसरलेला होता द कलिंगा वॉर अशोका वॉज डीपली मूव बाय द ब्लड शेड ऑफ द कलिंगा वॉर ही डिसाइडेड नेवर टू वेच अ वॉर अगेन ही केम टू बिलीव दॅट थ्रूथ नॉन वायलन्स कम्पॅशन अँड फगिवनेस वर द इम्पॉर्टंट व्हॅल्यूज ओके आता कलिंगाच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधी कधीही युद्ध न करण्याचा निर्णय जो आहे तो घेतला सत्या अहिंसा आणि दया आणि क्षमावृत्ती जी आहे ती आ, हे गुण त्याने त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते आणि त्याचा संदेश जो आहे तो त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या त्या ठिकाणी शिलालेख स्तंभलेख जे आहेत ते त्यांनी कोर कोरले होते ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला काय आधी ओके इथे इंडिया ड्युरिंग द मौर्य पिरियड त्याचा मॅप जो आहे तो इथे दाखवला आहे ठीक आहे डार्क ग्रे शेडने जे आहे ते अशोकाज एम्पायर आहे ओके त्याच्यानंतर बघा या नकाशाचं तुम्ही निरीक्षण करा ठीक आहे पुढे आपण बघूया ऑलवेज रिमेंबर द मेसेज ऑफ एम्पायर अशोका इट इज गुड अँड राईट टू सर्व्ह वन्स पॅरेंट्स काय सांगितलं अशोक सम्राटने की मातापित्यांची सेवा करणं चांगलं आहे द प्रा द विक्ट्री विच इज कंपॅशन अँड लव्ह इज द रिअल विक्ट्री ज्या विजयामुळे प्रेम भावना वाढते तोच खरा विजय ठीक आहे त्याच्यानंतर बाजूला बघा काय दिले ट्राय धिस मेक ऑर अँड आउटलाइन मॅप ऑफ इंडिया द प्लेसेस वेअर इन्स्क्रिप्शन्स अँड edicts of empire ashoka are located okay ashoka wanted to spread these teachings among the common people and therefore he had pillar edicts and some inscription uh, engraved throughout his kingdom and these writings are in the uh, brahmi script in those inscription he is referred to as Devanapyo Piyadasi Okay. Devanapyo Piyadasi Beloved of the gods and he who look on with affection. Another inscriptions state that eight years after he uh, ascended the throne, he made the conquest of Kalinga and had a chance uh, had a change of hit, change of heart on seeing the डिवेस्टेशन इट कॉज्ड ओके म्हणजे त्यांचा जो संदेश आहे तो लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी असे शिलालेख स्तंभलेख कोरवले हे लेख ब्राह्मी लिपीत होते आणि या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवान प्रियदशी म्हणजे देवाचा प्रिय असा प्रियदर्शी असा केला आहे राज्याभिषेक झाल्यानंतर आठ वर्षांनी त्याने कलिंगावर विजय जो आहे तो मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहेच ठीक आहे देन ॲन इन्स्क्रिप्शन ऑफ एम्पायर अशोका ॲट दिल्ली तोपडा शोज दॅट ही हॅड पुट स्ट्रिक्ट रेस्ट्रिक्शन ऑन दी हंटिंग ऑफ बॅट्स मंकीज डायनोसॉर्स अँड ऑन सेटिंग फायर टू फॉरेस्ट म्हणजेच सम्राट अशोकच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवाघळे माकडे किंवा गेंडे इत्यादींची शिकार करू नये आणि जंगलात वनवे लावू नये तसेच असे असे जे निर्बंध आहेत कडक ते आहे लिहून ठेवले होते ठीक आहे त्याच्यानंतर खाली बघा अशोक एम्पायरचं जी प्रतिकृती आहे ती आपल्याला इथे दिसते दॅन एम्पायर अशोक आज वॉ वर्क फ्रॉर द स्प्रेड ऑफ रिजन ओके म्हणजे अशोक सम्र अशोकने धर्म प्रसाराचे कार्य जे आहे ते कशाप्रकारे केले सो so, Ashoka had embraced Buddhism. He had convened the Third Religious Council on Buddhism to Patliputra. Ashoka sent his own son Mahendra and daughter Sanghamitra to, to Sri Lanka for the spread of Buddhism. He also sent Buddha bhikkhus to West Asia and Control Asia for. प्रेडिंग बुद्धिजम ही ऑल्सो बिल्ट मेनी स्तुपाज अँड विहाराज ओके अशोक सम्राटने काय केलं स्वतःचे स्वतः बौद्ध धर्म जो आहे तो त्यांनी स्वीकारला आणि पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी जी परिषद आहे ती त्यांनी बोलावली बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांना श्रीलंकेला पाठवले होते आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये त्यांनी त्याने धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले आणि त्याने खूप स्तूप आणि विहार जे आहेत ते त्यावेळेस बांधले होते ओके त्याच्यानंतर बघा काय ट्राय दिस पी प्रिपेअर अ रिपोर्ट अबाउट द पब्लिक वेलफेअर ॲक्टिव्हिटीज कॅरिड आउट बाय द इन्स्टिट्यूशन इन युअर लोकॅलिटी म्हणजे तुमच्या परिसरात कोणकोणत्या संस्था कोणकोणती लोकांना उपयोगी असणारी कामे करतात त्याचा अहवाल तयार करा दॅन पीपल वेलफेअर ॲक्टिव्हिटीज एम्पायर अशोका लेड ट्रेस्ट ऑन द क्रिएशन ऑफ फॅसिलिटीज फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल For example, he made provisions for free medicines and medical uh, treatment for people as well as for animals. He built many roads and uh, planted trees for uh, shade on both sides of the roads. He dug well and uh, and built dharma shalads. Okay. म्हणजे अशोकांनी लो अशोकांची लोको लोकांना उपयोगी असलेली कामं बघा काय आहेत ते अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत अशी औषध औषधं मिळायला हवी असा विचार केला अशी सोय केली आणि रस्ते बांधले सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडे लावली धर्मशाळा बांधल्या विहिरीसुद्धा त्यांनी खोदल्या होत्या ठीक आहे देन नेक्स्ट बघा ॲडमिनिस्ट्रेशन ड्युरिंग द मौर्य पिरियड आता मौर्य पिरियडच्या वेळी ॲडमिनिस्ट्रेशन कसं होतं राज्य व्यवसाय कसं होतं ते बघूया आपण पाटलिपुत्र वॉज द कॅपिटल ऑफ मौर्य एम्पायर अँड फॉर द सेक ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हेन्स द एम्पायर द एम्पायर वॉज डिवायडेड इंटू फोर रिजन्स ईच विथ इट्स ओन कॅपिटल ओके फर्स्ट वन इज इस्टर्न रिजन दॅट इज तोशाली ओके इट्स ओडिसा देन वेस्टर्न रिजन इट इज उज्जैनी इन मध्य प्रदेश देन साउथन रिजन दॅट इज सुवर्णगिरी इन क कानागिरी इन कर्नाट अँड देन फोर्थ नॉर्थन रिजन दॅट इज उत्तर भारत तक्षिला आणि पाकिस्तानात आहे हे ठीक आहे देन द आता इथे काय त्या काय त्यांनी सांगितलं आहे की मौर्य साम्राज्याची राजधानी जी आहे ती पाटलीपुत्र येथे होती राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे चार असे विभाग पडले प्रत्येक विभा विभागाची स्वतंत्र अशी राजधानी होती पूर्व विभाग तोशाली येथे होती तर पश्चिमेला उज्जैनी होते इथे होती दक्षिणेला सुवर्णगिरी कर्नाट कर्नाटकमध्ये होती अशा आणि राज्य कारभार जो आहे तो त्याने चालवणं सुरळीत झालं At the next, there was a council of ministers which, observe, uh, which, ad, which advised the king in matters of administration. There were many officers working at uh, different levels, and there was an efficient allegiance service which kept an eye on the administration and on the movement enemies. ओके okay. म्हणजे राज्यकारभारात राज्याला सल्ला देण्यासाठी मंत्रिपद असते मंत्रिपरिषद असतं वेगवेगळ्या पात्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते या सर्वांवर एखाद देखरेख करण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरखातेसुद्धा होतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा पुढे आपल्याला काय सांगितलं आहे लाईफ ऑफ द पीपल ड्युरिंग द मौर्या period. Life of the people during the Maura period had also prepared well. There were many occupations like carving and, uh, and, and uh, engraving in, uh, in ivory, weaving and uh, dyeing cloth and metal work. Black gaze poetry was also produced and uh, shipbuilding was cried out on a large scale in uh, metal work the, uh, the technology of making articles of uh, other other metals as well as those uh, in iran had, uh, Iran had uh, developed okay आता इथे त्यांनी सांगितलं आहे की राज्यकारभारात राज्याला सल्ला देण्याचं जे देण्यासाठी मंत्रिपरिषद असतं तर वेगवेगळ्या पातळींवर काम करण्यासाठी सुद्धा मंत्री अधिक अधिक जास्त असे अधिकारी होते आणि या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरखोरात पाहिजे असतात ठीक आहे Different festivals and functions were celebrated in villages and towns. Dance and music concerts were a part of entertainment, and wrestling bouts and uh, chariot races were popular, and so were board games and chess. Chess was called Ashtapad. आता नगरांमध्ये आणि गावांमध्ये उत्सव आणि समारंभ जे होते ते साजरे होत होते त्यांमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य आणि गायनाचे जे कार्यक्रम आहेत ते सुद्धा होत होते कुस्तीचे खेळ होत होते रथांच्या शर्यती ज्या आहेत त्यासुद्धा त्यावेळेस पॉप्युलर होत्या सोंगट्यांचा खेळ त्याचप्रकारे बुद्धिबळ यासारखे खेळ सुद्धा आवडीने लोक खेळ खेळत होते आणि बुद्धिबळ जे आहे त्यावेळेस बुद्धिबळाला अष्टपद असं नाव होतं ठीक आहे Do you know the official seal of the government of India is based on the capital of capital or pillar head of the Ashoka pillar at Sarnath. The Ashoka pillar has four lions on horizontal strip below each lion. There is a will or chakra. We can view only one of these chakras at a time and there is a horse ऑन दी ऑन वन side अँड अ बुल ऑन the अदर side ऑफ दी the an चक्रा सिमिलरली ऑन द side दॅट इज नॉट इन view ऑन दी सील there इज an एलिफंट अँड अ लायन ऑन अदर side ऑफ दी चक्रा भारताची जी राजमुद्रा होती ती सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे आणि सारनाथ येथील जे मूळ स्तंभावर चार सिंह आहेत ते प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे आणि त्यांपैकी आपणास एकच चक्र जे आहे ते पूर्ण दिसतं ठीक चक्रा आहे चक्राच्या एका बाजूस अश्व आहे आणि दुसऱ्या बाजूस वृषभ आहे चक्र राजमुद्रेची जी बाजू आहे ती आपल्याला दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीने हत्ती आणि सिंह हे दोन प्राणीसुद्धा आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आर्ट अँड लिटरेचर ओके आता इथे बघा त्यांनी काय सांगितलं आहे मौर्यकालीन kala sahitya during the period of emperor ashoka the art of rock cut sculpture was prompted and the pillar erected by ashoka are excellent specimens of indian sculpture there are excellent carving of animals like the lion elephant bull on the on this pillar and the chakra or will on the ashoka pillar at sarnath has a place of honor on the indian national flag the pillar has lions on all four sides but only three are visible from the front and this is the official seal of the government of india and the cave sculpture at uh, barabar hills carved during this during the period of ashoka are well known these uh, caves are in bihar and they are the oldest cave sculpture in इंडिया आता सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले आणि अशोकाने उभारलेले जे स्तंभ आहे हे भारतीय शिल्प शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह हत्ती बैल यांसारखे प्राणी अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी जे शिल्प आहे ते केलं होतं आणि सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र जे आहे ते भारताच्या राष्ट्रध्वजावर झळक झळक जरक, झळकत होतं आणि या त्या स्तंभावर चारही बाजू सिंह आहेत ठीक आहे आजही अशोक स्तंभ जे आहे अशोक जे जे जा चक्र आहे ते भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकत आहे आणि चार सु चारही बाजूंना सिंह आहेत पण समोरून जर आपण पाहिलं तर आपल्याला तीनच सिंह असल्याचं दिसून येतं आणि ही भारताची राजमुद्रा आहे आणि त्याच्या काळात खोदलेली खोदली गेलेली बाराबर टेकड्यांवरील लेणीसुद्धा प्रसिद्ध आहेत ही लेणी बिहारमध्ये आहेत आणि भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहेत ओके After the death of Emperor Ashoka, the Maurya Empire began to decline. After the Mauryas, many new states and some empires also emerged in India. The Maurya Empire was the largest empire in ancient India. And in the next chapter, we shall discuss the political and uh, cultural happenings in the post Maurya period. आता सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य समाजाला उतरतीचा काळ आला मौर्य काळानंतर भारतात अनेक राजे जे आहेत ते उदयाला आली अनेक राज्ये उदयाला आली काही साम्राज्य सुद्धा उदयाला आली आणि मौर्य साम्राज्य प्राचीन भागातील सर्वात मोठं साम्राज्य होतं मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी ज्या आहेत त्या आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये समजून घेणारच आहोत ठीक आहे सो so फ्रेंड्स आपला जो चॅप्टर आहे तो इथे कम्प्लीट झालेला आहे होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की, नक्की सबस्क्राइब करा बेलायकनवर सुद्धा क्लिक करा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक कमेंट अँड शेअरसुद्धा नक्की करा चला तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे